मस्त। ताई अगं उवळणीची सगळी तयारी झाली का? नाही ऐन वेळेस तबक कुठे नको व्हायला। हो मी बघते आता। अरे देण्याघेण्याच्या साड्या कुठे ठेवल्या होत्या? इथेच होत्या ना। हा सापडली। त्या साडीवर मी ब्लाउज पीस ठेवला होता आणि कुड्यांची डबी होती, ती पाहिली का? तिकडे आहे का बघा, तिकडे खालीच असणार बघा। बघताय काय, आपला हिरो आला वाजवा। काय रे हा धांगडधिंगा दादा, प्रधानांच्या घरचं लग्न आहे, आपल्याकडे कधी असतं का असं बँड बिन ठण 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 ठण? हे म्हणजे ना एखाद्या सार्वजनिक उत्सवामध्ये धांगडधिंगा करावा ना, तसं चाललेलं आहे। नाही आपलं इथं काही चालणार नाही, आणि मुलीचा बाप आहे तू, चेहऱ्यावर हसू हसू देत हसू हसू। नाही हल्लीच्या मुलांना हे हसूच असतं रे काका। अलीकडच्या पिढीमध्ये मी सुद्धा येतो ना, मला नाही आवडत हे। गौरीच्या मित्रांनी प्लॅन केलं आहे सगळं, जर मी प्लॅनिंग केलं असतं ना तर सगळं व्यवस्थित छान छान गाणी वाजवली असत। माझा आयलायनर लावून होईपर्यंत कुणी हलायचं नाहीये। हा God is a perfectionist. चल 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 पक्कन चल। ताई हे काय गोंधवलं तुमच्या हातावर? आय अँड आय, ईशान अँड आय, वी बिलीव प्रेम म्हणजे वॉकिंग टुगेदर, ड्रीमिंग टुगेदर, आणि दोघांपैकी एकाचं स्वप्न पूर्ण होत असेल तर दुसऱ्याने त्याचा हात घट्ट धरून ठेवायचा आणि ते स्वप्न पूर्ण होताना डोळे भरून बघायचं। काय मला पण नाहीच कळलंय, पण ईशान असंच बोलतो, ऐकताना खूप छान वाटत आणि मग हळूहळू उमगत जात। ईशानचे आई बाबा आलेत।